सर्वांना सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आता वाजले तर 4:30. अथर्व शाळेतून आला आहे आता आणि माझे पण बाकीचे सगळे कामं आवरून झाले पण थोडा वेळ बसले होते आणि म्हणलं आजच्या म्हणजे व्हिडिओला जे कमेंट आले त्याला रिप्लाय दिला आणि कमेंट वाचत होते मी. तर तेवढ्यात एक कमेंट अशी होती की स्वामी समर्थांची मूर्ती तुम्ही आणली तर दाखवली नाही आणि दाखवा पण आणि कितीला आणली ती पण सांगा कुठून आणली ती पण सांगा. म्हणलं ठीक आहे मी दाखवते. कारण काय झालं आणली आणि लक्षातच नाही राहिलं. देवपूजा करायला घेतली देवपूजात सगळं हे केलं आणि देवघरात मांडली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी दाखवायला पाहिजे होती. कारण मी माझी कुठलीही मी जशी यूट्यूबवर आले ना तर तशी मी माझ्या याच्यात घरात वस्तू कुठली पण जरी आणली ना तरी ती वस्तू मी तुमच्याशी शेअर करते. का कारण मला सुद्धा असं वाटतं की माझ्या ताईंना सुद्धा त्याच्यातलं काही जर घ्यावं वाटलं किंवा इकडं वस्तू येते तर ती वस्तू एखाद्याला जर आवडली तर तशा पद्धतीने त्या सुद्धा घेऊ शकतात. त्याच्यामुळं मला मनापासून असं वाटतं की मी आणलेलं कुठलंच मी लपवून झाकून ठेवत नाही. सगळं तुमच्याशी मी शेअर करते आणि मनापासून शेअर करते मेन म्हणजे. कारण बऱ्याच जणांचं असं मत असतं की काय दाखवायचं आहे आपलं बरंचसं म्हणजे काय करायला पूर्ण पर्सनल राहायला आवडतं. तसं मला ताईनं सगळं तुमच्याशी शेअर करायला आवडतं. मी नेहमी असं शेअर करीत राहणार आहे. तर मी तुम्हाला स्वामींची मूर्ती पण दाखवते आणि श्रीयंत्र आणलेलं आहे ना ते पण दाखवते आणि दोन्ही पण मी भरीव आणले. स्वामींची मूर्ती माझ्याकडं नव्हती. स्वामी सेवा मला मनापासून खरं तर करायची थोडीशी. कारण काय होतं आपल्या घरामध्ये ज्या अडीअडचणी असतात किंवा ताणतणाव असतो काही गोष्टी झालेल्या असतात ना तर त्याच्यातून आपल्याला असं नेहमी असं वाटतं की आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. तर मग माणसांचं तर आपण घ्यायला बघतोच पण त्याबरोबरच देवाचा सुद्धा आधार असरा लागतो. त्याचप्रमाणे मी आता स्वामींची सुद्धा थोडीशी सेवा करणार आहे आणि स्वामींनी माझी उत्तरोत्तर अशी चांगली प्रगती करावं मला चांगलं ज्ञानात माझ्या भर पाडावा अशीच मी त्यांच्याकडं नेहमी प्रार्थना करणार आहे. आणि मी मंदिरात पण इथं गेले होते. आष्टीत मंदिर आहे स्वामींचं तर एक वेळेस मी जाऊन आले पण आता मी नेहमी दर गुरुवारी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. इथून पुढं जाईलच असं नाही पण प्रयत्न नक्की करी जाईल. ज्या ज्या वेळेस मला बोलवतील स्वामी त्यावेळेस मी नक्की जाईलच. तर तुम्हाला मी आता मूर्ती दाखवते पहिली. तर हे बघा अशी आहे स्वामींची मूर्ती. हे बघा जवळून दिसतंय का तुम्हाला असं माझ्याच हाताचा अंधार पडतोय पण छोटीशीच आहे. आणि देवघरामध्ये म्हणते तर की जास्त मोठी मूर्ती नसू नये कारण आपल्या जे अंगठा असतो तर त्याच्यापेक्षा देवघरामधल्या जास्त मूर्ती मोठ्या नसू नये म्हणते तर त्यामुळं मी छोटीशीच आणली पण भरीव आहे खूप जड आहे अशी आणि छान आहे. आणि हे आहे स्त्रीयंत्र. तर हे बघा हे सुद्धा भरीव आहे एकदम असं जड आणि छान आहे. तर हे दोन्ही पण मी जामखेडवरूनच आणले. जामखेडला गेलो होतो ना मी आता दीपावळीच्या खरेदीला नेहमीच जायचो ना तर त्याच वेळेस आणलेली आहे पण दाखवायचं लक्षातच नव्हतं राहिलं. तर हे बघा स्त्रीयंत्र पण असं छान आहे असं भरीव आहे एकदम जड आहे जड जागेवर असं जड आहे. तर खूप छान मूर्ती भेटतात जामखेडला भांड्याच्या दुकानातूनच आणली मी. आणि देवघरामध्ये ज्यावेळेस जेव्हापासून स्वामींची मूर्ती आली ना तर खरंच मला मनापासून असं खूप भारी वाटतं. आणि पहिला फोटो होता हॉलमध्ये पण एक फोटो आहे आणि इथं पण एक फोटो होता पण मूर्ती असायला पाहिजे आणि मी ती घेतली आता. तर कशी वाटली ती पण सांगा मला कमेंटमध्ये. आणि खूप दिवसातून मला कमेंट आली खरं तर म्हणजे कधी काही ताई मला इतक्या न चुकता कमेंट करणार आहेत ना की हे काही दिवसाचं म्हणजे कधीच त्यांच्याशी कमेंट चुकत नाही. रोज मला डेली माझ्या व्लॉगला त्यांची कमेंट असती आणि कमेंट आल्या ना मग मला उत्तर पण द्यायला किंवा त्यांनी जे विचारलेले जे प्रश्न असतात ना ते सांगायला सुद्धा खूप आवडतं. तर अशाच कमेंट करत जा मला नेहमीच. तर चला आता अथर्व आला आहे शाळेतून आणि हे बघा इकडं काय चाललंय त्याचं काय चाललंय बघा कुक आमचा बघा कसा आहे बघा. ताईंना असं म्हणजे किचनमधली आवड असली ना तर मग सगळी खायची पण आवड लागती. तर एक ताई का म्हणत होत्या ना पिठलं आवडतं अथर्वला तुमच्या तर हे काही मग असं कुक आहे आमचा अथर्व आणि मग त्याला असे नवनवीन पदार्थ करायचे असतात खायचे असतात मग त्याच्यातच असं ना म्हणजे आवड लागती खाण्याची. तर तशीच आवड आहे त्याला खाण्याची पण. तर हे इकडं बघा बटाटे उकडायला टाकले आहेत वाटतं आणि इकडं चालले ब्रेड आणलेले होते ते तसेच होते आणि टोमॅटोचे ब्रेड काय करायचं बाळा कसं करायचं सँडविच करता येते असं आहे. नको आता एवढेच बाद झाले कर मग दाखवू आपण नंतर. हा चला सँडविच झालं का बघू आपण काय काय चाललंय. अरे बापरे बघा हे इकडं काय चाललंय हा लेटच का उठलाय बटाटा आणि ते काहीतरी चाललंय वाटतं. आणि हे इकडं बघा चकल्या कशा पत्तळ पत्तळ करून ठेवल्यात बघा आमचा अथर्व किती सुग्रण आहे स्वयंपाकामध्ये ताईनो
बघा किती छान छान पदार्थ येतात का नाही त्याला सँडविच करायला लागलाय मस्त आता ते हलवर बरे बरे त्याला हलवता येईना हात छोटा आहे ना आणखी पण हाऊस लाईक अथर्वने तुम्हाला दाखवते मी सँडविच कसं बनवलंय अथर्व दाखव बरे हे बघा आणि राडा तर किती केलाय पण सगळा आहे का नाही राडा आवर्षणानंतर काय काय केलंय हे काय बाबा असलं टोमॅटो आणि आता त्याला गरम कर ना मग काय म्हणते तरी याला काकडी काकडी बघा बटाट काय ते पण नाही माझ्या लक्षात फक्त टाकलेलं आहे मोठा आहे ना रे जाऊ दे पण असं चालू असतं त्याच आणि असं काय काय आणि तव्यावर गरम कर गरम कर तसं नसतं खायचं ते का कच्चं नसतं बाबा कच्चं कसं त्याला थोडस तेल टाकायचं दोन्ही बाजूनी गरम करायचं चांगलं आणि नंतर खायचं आणू आणू नंतर आणू आता सध्या हा एवढंच खा आता गरम केलं का असं कापायचं मग आता बघा असं भाजलं ना मग सँडविच चांगलं होत असतं काय बाबा कसं सँडविच आहे रात्र तुझं ते काप कर त्याचं चांगला चला आता मी काय करणार आहे लोखंडी आप्याचं जी पात्र आणलंय तर त्याचा यूज करायचा आहे आणि त्याच्यासाठी आता तांदूळ भिजत घालणार आहे मी आज ते बघा मस्त असा कुपनचा तांदूळ थोडासाच राहिलाय आता तो भिजायला घालते उडदाची डाळ एक इकडं थोडेसे डाळी सगळ्या प्रकारच्या डाळी ते भिजायला घालून ठेवणार आहे म्हणजे मग उद्याच्याला आप्पे होतील तसं तर म्हणजे आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत पण अजून मधून मधून पाऊसच येतो आहे पण थंडीच्या दिवसामध्ये असे पौष्टिक म्हणजे आहार घेतलेला चांगला असतो तर सगळ्या डाळी आपण उडदाची डाळ म्हणजे असं वरणाला किंवा बाकी कुठल्याच गोष्टीला जास्त वापरल्या जात नाही पापडाशिवाय त्यामुळं मग उडदाची डाळ पण इडलीतून किंवा आप्प्यातूनच थोडीशी आपल्या पोटामध्ये जाते आणि नवीनच आप्पे पात्र आणलं होतं तर म्हटलं चला यूज पण करून बघावं कसं काय होतं आहे काय नाही किती चिटकतं आहे काय तर अशी चालली होती तयारी आणि स्वच्छ सगळ्या डाळी तांदूळ एकत्र करूनच घेतलं फक्त उडदाची डाळ मी सेपरेट घालीत असते भिजायला नाहीतर मग बाकीच्या डाळी मुगाची डाळ किंवा थोडीशी मसूरची डाळ हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती त्याच्यामध्येच टाकली आणि सगळ्या डाळी एकत्र करून भिजायला ठेवल्या आणि उडदाची डाळ कसं जास्त वेळ नाही भिजली तरी चालती उद्या सकाळी जरी दुसऱ्या दिवशी टाकली ना 2 तास भिजली आणि वाटून घेतलं तरी चालती कारण जास्त जर भिजली तर चिकट झाल्यासारखं होतं मग ते त्यामुळं मग ह्याच डाळी आणि तांदूळ भिजायला घातले काय झालं कशाला चॉकलेट खातो चांगलं नसतं दाग किडते एवढे काय बघू दे बघ कसले चॉकलेट आणले काय चॉकलेट खाल्ल्या चांगले असतात का चॉकलेट खाल्ल्या चांगले नसते का दाग कधी कधी काय कधी खराब होत असते तुम्हाला दाग त्याने परत चांगले ओरिजिनल दाग चॉकलेट दे मला इकडे तू बघ तू माझे दात कसे येतात तुझे दात कसे दोघ आहेत ठीक आहे असे खेपडे मेपडे दात एकतर उगले त्यांनी कारण ना जीभ लावली ज्यावेळेस दात उगत असतात ना त्यावेळेस जीभ नसती लावायची दाताला अशी अशी लावली ना मग ते दात जातो वरती वरती तसंच झालंय त्याचं तर हे बघा अंडे आणले तर आणखी आणखी कुठे ठेवले अंडे भरपूर अंडे हे बघा भाजी चपाती भरपूर आहे आणि इकडं टाकलंय काही भात शिजायला भात नाही म्हणलं तरी पण थोडासा कमायना होतोच मी ठरवते भात नाही करायचा पण होतोच तरी पण कडावर तव्यावर मस्त पैकी तेल टाकायचं आणि अंड्याची पोळी बनवायची तेल तवा तापलाय का पण तापलेलं आहे ना तवा गरम फुल गॅस नव्हता झाला असं मस्त एकदम अंड्याची पोळी तयार होती आता आणि किती दोन 4 अंडे 6 अंडे काढले ना 2-2 अंड्याची पोळ्या करायची आता 2 अंडे फोडले का परत इकडं फोडले लाल तिखट टाकायचं बर सगळ्यात शेवटी मम्मा याच्यात ते कढीपत्ता टाकायचा का कढीपत्ता का बरं बघच तू 2 अंडे ठेवा मला कोणाला तुला काय करायचं 2 अंड्याचं उद्या खायला उद्या खायला उद्या काय खायचंय उद्याच्या उद्या वेगळं राहिलं आणि इकडं भात पण शिजतोय भात पण शिजत आलाय झालायचा झाली का घ्या काढून ती पांगायची सिस्टीम चांगली आहे ना न उलथा न वापरता बस मस्त रुंद झाली भरपूर रुंद झाली जास्त पेटलं गेलं नाही का हे पेटलंय का हे 3 अंड्याच्या पोळीची तयारी चालली इकडं
पिस्ती आता तिखट असेल एकदम तिखट असेल आता ही सरांना खायची आहे आणि त्यांना जास्त तिखट आवडतं तर तिखट अंड्याची पोळी करणार ते जास्त लय पण नका करू हा प्रमाणापेक्षा जास्त पण नाही खावा तिखट किती टाकू दोन चमचे टाक दोन चमचे टाक अजून अरे बापरे बस का मीठ चवीनुसार का मीठ पण जास्तच लागत मीठ नसतं जास्त मीठ बरोबर तेवढंच पाहिजे असतं तेवढं तिखट ठीक आहे समजा कमी जास्त आवडू शकतं पण मिठाचं काय एकदम झणझणीत बघा दिसतानाच फरक दिसतोय लाल लाल तर चला घेतच जेवण करू ना आधी आणि मग पुढं तर माझे कामं चालूच राहणार आहेत भांडे घासायचे भरपूर असे कामं आहेत तर चला आता व्हिडिओ पण आजचा इथं थांबवते मी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशा सगळ्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना.